जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम लासलगाव येथे सर्वेश निलेश जाधव नाशिक याचा 12वा वाढदिवस आनंदात साजरा केला. वाढदिवसानिमित्ताने सर्व अनाथ मुलांना बूट व वृद्धांना व कर्मचारी यांना चप्पल वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मुलांना व वृद्धांना गोड जेवण देण्यात आले. अनाथ व वृद्ध आश्रमाच्या वतीने सर्वेशचा सत्कार करून औक्षण करून विविध प्रकारचे भजने व गवळणी अनाथ मुलांच्या मुखातून जाधव परिवाराला ऐकण्यात आल्या. वाढदिवसानिमित्ताने सर्वेशची आई सौ नीता निलेश जाधव यांनी आश्रमाची माहिती घेत बोलल्या, इथून पुढे काहीही या मुलांना गरज पुढे द्या, आम्ही आमच्या पद्धतीने सोडू. व त्यांनी आपल्या आश्रमना वाट मोकळी करून दिली. आपल्याकडे ईश्वराने भरपूर दिलेलं आहे, ते का दिलेलं आहे ते जर तुम्ही तसंच ठेवत असाल तर त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून पूर्ण फुलाची पाकळी जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं आपण समाजाकरता करावं अशी आमची भावना आहे, आमच्या कुटुंबाची भावना आहे. आणि तेच मूल्य आमच्या मुलांवरही रुजावे, त्यांनीही तसंच करावं ही आमची एक त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. मग या निमित्ताने त्यांच्यावरही ते संस्कार घडतात म्हणून आम्ही त्यांना खास अनाथ आश्रमात वृद्ध आश्रमात जसं शक्य होईल त्या ठिकाणी त्यांना नेत असतो. तर आज इथे येऊनही आम्हाला खूप बरं वाटलं. त्यांना अनाथ व वृद्धांना पाहून गहिरून आले. यावेळी आश्रमीय व्यवस्थापिका त्यांनी आश्रमाची पूर्ण माहिती दिली व सर्वेश यांना आशीर्वाद दिला. सर्वेश दादाचा वाढदिवस आज त्याचा 12वा वाढदिवस आपल्या आश्रमामध्ये साजरा होत आहे. आणि म्हणतात ना, दुर्लभ मनुष्य देह दे नाम शनभ मिळा. मनुष्य देह हा दुर्लभ आहे आणि तो सार्थ करण्याचा पूर्वजापासून सांगितलेला आहे. श्री कृष्णाने सांगितलेला आहे की मनुष्य देह हा दुर्लभ आहे आणि तो साध्य करण्यासाठी, खर तर आजकालच्या काळामध्ये साध्य कोणा जवळ करणार, जे रंधले रांधलेले आहेत त्यांच्यामध्ये जाऊन हा देह आपण साध्य करत असतो. बघा, बाबांनी मग असे सांगितलंच की तुम्ही उघड्याला वस्त्र द्या, रोग्याला दैवळी द्या, जो भुकलेला असेल त्याला अन्न द्या. आणि आज खर तर त्यांनी तेच काम केले. तुमच्यामध्ये तुम्हाला मिष्टान्न जेवण दिले. आणि खर तर मी सर्वेश दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते की तुझ्या हातून गोरगरिबांची, अनाथांची, रमल्या रांजल्यांची सेवा होत जावी आणि आई वडिलांची सेवा होईल. आश्रमीय संचालक सचिव श्री दिलीप बाबूराव गुंजाळसर यांनी सर्वांचे आभार मानले. वाढदिवसाच्या निमित्ताने सुंदरनाथ रघुनाथ सोनवणे, सुशीला सुंदरनाथ सोनवणे, निलेश जाधव, नीता जाधव, गीता इंगळे, प्राजक्ता सोनवणे, देवराज इंगळे, आश्रमीय व्यवस्थापिका संगीता गुंजाळ, संगीता सोनवणे, परमपूज्य स्वामी सुदामगिरी महाराज आदी मान्यवरांसह आश्रमीय विद्यार्थी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव.